श्री दत्त महात्म्य कथामृत सार कार्तवीर्याची विरक्ती पुन्हा दत्तप्रभूंकडे आगमन अध्याय सातवा असे त्या महाप्रतापी शूर चक्रवर्ती योगेश्वर दत्तात्र्यांच्या प्रसादाने 84,000 वर्ष राज्य केले आणि त्या बुद्धिमान सम्राटाने धर्माच्या बळाने एक हाती सप्तदीप पृथ्वीचे पालन केले। सर्व मांडलिक त्याला नमून राहत तो नित्य प्रतिदिवशी दत्तदर्शनाला महावरलेवर त्यांना वंदन करीत असे। अधूनमधून तिथे राहून धर्माचा विचार करीत असे अशा रीतीने 84,000 वर्षांचा काळ लाटला। एके दिवशी रात्री सहीवर पडल्या पडल्या राजा विचार करू लागला, मी हा काय मोठा पुरुषार्थ केला, एवढ्या कष्टाने राज्य मिळवले आणि सांभाळले त्याने काय साध्य होईल, शेवटी या सगळ्यांची परिणती मृत्यूरूपी अनर्थातच होणार। जे जे दृश्य आहे ते नाशवंत आणि क्षणभंगूर आहे, निष्क्रिय शुद्ध आणि सर्वव्यापी तत्व काय मी जाणून घेतले नाही। एखाद्या राजाने कुणा दरिद्री माणसाला हवे ते मागून घ्यायला सांगावे आणि याने कोंडा मागावा तशी अवस्था झाली। भगवान दत्तात्रेयांनी प्रसन्न होऊन वर दिला आणि माझे दुर्दैव आळाले, मी मूढपणाने भुलून हे काय मागून घेतले, देवाच्या यात काय दोष नाही, मीच माझे अनहित करून घेतले। सर्वसंग परित्याग करून योगी ज्याच्या चरणांची इच्छा करता त्या भगवंताचे पाय धरून मी जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती न मागता डोळस असूनही ह्या राज्यरूपी खोल अंधाऱ्या विहिरीत पडलो। हा लक्ष्मीचा विलास क्षणभंगूर हा आयुष्याचा काय भरोसा, आणि आपले म्हणून जवळ केलेल्या या परिवाराचा अंतकालाची वेळा काय उपयोग, कोणकुणाचे पुत्र कोणकुणाची श्री कोणकुणाचे सेवक मृत्यूनंतर हे राज्य हे भांडार कुठे राहील, असा सगळा परिवार मिथ्यासोय आपल्या हाताने शत्रूंना जखडून टाकणाऱ्या निचेष्ट देहाला ताठीवर बांधून खांद्यावर वाहून नेतात, आपल्या प्रतापाने वैऱ्यांना जाळणाऱ्याला स्मशानात नेऊन जाळून टाकतात, राजे राजवाडे ज्याला वंदन करतात त्या देहाला पक्षीसारखा बांधून तरुण स्त्रिया नाचवतात, शेवटी किडे विष्टा भस्म येतच परिवर्तन होणाऱ्या देहाचे लाड करण्यासाठी मूर्खपणाने मी दुमार्गाला प्रवृत्त झालो त्याची मला किळस येते। हा सद्विचार माझ्या अंतकरणात उगवणार त्या द्या दयाघन परमेश्वराला माझा नमस्कार, तो करुणाकर आहे त्यालाच आता शरण जावे, त्याचेच पाय धरावे, त्याच्याशिवाय कोण मला तरणार। याप्रमाणे विरक्त होऊन अर्जुनावर सह्याद्रीवर आला आणि त्यावरतीच भगवान दत्तप्रभू ध्यानस्थ होऊन तटस्थ बसले होते। शिष्याची कसोटी पाहण्यासाठी अशी वागून सद्गुरूंना योग्यच होय, त्याने शिष्याचा भाव दृढ होतो, त्याचे कल्याण होते। कार्तिवर्याने तन मन वाणीने भक्तिभावाने भजन केले तरी स्मरतोगामी दत्तप्रभूने आपले ध्यान सोडले नाही। त्याने अत्यंत कष्ट होऊन अर्जुनाने पाणी न पिता पुन्हा पुन्हा नमस्कार करून स्तुती केली, पण श्रीदत्त काहीच बोलले नाहीत। मग तो राजा तळमळला सदगदित होऊन श्रीदत्तांच्या चरणी दृष्टी लावून स्तवन करू लागला। हे करुणाकर विश्वधर उदारतम देवा, आज का आपण माझ्यावर रोष केला आहे, तूच माझी माता पितासुद्धा आहे, तुझ्याविना माझे ताप कोण बरे दूर करील, आणि संसाराच्या वैऱ्या माझ्या बालकाच्या बोबड्या लक्ष देऊन माझ्या सर्व चिंता तूच दूर कर, तुला जे शरण येतात तेच कृतार्थ होतात, हे विधानचे प्रतिपादन व्यर्थ का आहे, जो माझा भक्त माझ्या चरणी आसक्त होतो त्याचे सर्व दोष जाऊन तो सुखी आणि मुक्त होतो, माझ्या भक्ताचा कधीच नाश होत नाही हे आपले वचन आपण खोटे करू नका। हे श्रीहरे, आज माझ्यावर का रोष्ट आहे, तुझा भक्त तुझ्या शिवे तत्पर होऊन तुझ्यासाठी हे प्राणधारण केले आहे, आज माझ्यावरती नाराज होऊन हे निष्ठुरतेच्या बाणांनी मला विद्ध करीत आहे, हे कुणाला सहन होईल, माझे काय चुकले ते तरी सांग, पाण्यातून काढलेल्या माशेसारखा मी तळमळत आहे, मी जिवंत कसा राहू, माझी तुला किव येत नाही का, आणि आपल्या भुकेल्या वासराकडे जशी गाय धावून येते तशा कळवळ्याने येऊन मला त्वरेने दयारूपी दुग्ध पादा, अन्यथा मी मरून जाईन, मी अपराधी आहे म्हणून आपली कृपादृष्टी माझ्यावर टाकीत नाही का, माझे अपराध तर पृथ्वीवरील रजकांसारखे अगणित आहेत, माझ्यासारखा दोषी यात्रेलोक्यात नाही, असं असले तरी तुझ्यासारखा दयाळूही नाही, जगातले सर्व रोगी नाहीसे झाले वैद्याला कोण विचारील, तद्वत माझ्यासारखे दयनीयच नसतील तर दयाळूंचे काय महत्त्व। हे सद्गुरू, आपणच माझे आईबापा आहात, तेव्हा माझ्या पापांचे निवारण करा, आपल्या मनात रागाला मुळीच थारा नाही हे मला ठाऊक आहे, ज्याच्या स्वरूपात जगताचा आभास स्वप्नासारखा किंवा दिवटे फिरवल्यावर भासणाऱ्या अग्नीच्या चक्रासारखा दिसतो त्याची शांती केवळ ज्ञानबळाने संन्यासी साध्य करू शकतात, आणि जगदाभासाचा उपशम करून
ज्याच्या पदी फक्त इतके पराकष्टीने लीन होतात की तिथून परत फिरत नाही. असे परानंद स्वरूप पद म्हणजे त्रिगुणात्मक मायेचा आणि सर्व इंद्रियांचा नियंता तूच आहेस. म्हणून तू निश्चयपूर्वक स्वतंत्र सर्वतंत्र स्वतंत्र आहेस. अशा तुझ्या मी भक्त असूनही या मायेने बांधला जाऊन जन्ममरणाच्या भयाने त्रासला आहे आणि शोक आणि मोहने ग्रासला आहे. तुला माझी करुणा येत नाही का? प्रसन्न मुखाने एकदा माझ्याकडे पहा. मला या संसाराची ताप आता सहन होत नाही. हे तुला कळत नाही का? आता आठवले. तुला कसे कळणार? वान स्त्रीला प्रसूतीच्या वेदना ठाऊक नसतात, तसेच संसाराच्या यातना तुला कुठून कळणार? तू सर्वज्ञ नित्यमुक्त जन्ममरणाच्या भीतीपासून दूर. शोक मोहने अस्पष्ट सतत आनंदाने भरलेला आहे. गर्भ श्रीमंतीला जसा दुष्काळ कधीच कळत नाही, तसाच अनंत मंगलमय असे तुला संसाराचा ताप माहीत नाही. तुला संसाराचा अनुभव नसला? तुला साक्षीत्ता नाही? हे सर्व विश्व पाहत आहेस ना? मग संसाराने गांजलेल्या जीवाकडे जरा पहा. सूर्यरूपी डोळ्याने तू जग पाहतोस, तो काय झाकून घेतला काय? अरे जेव्हा काही तुला मी दिसत नाही आणि माझी उपेक्षा तू करीत आहेस. धाका जसा संपूर्ण वसरात अनुसूत असतो, तसंच जग तू व्यापलेले आहे. जो शास्त्रित्व जाणीव आणि सुख यांनी भरलेला नारायण आहेस. तो संसाराची भीती दूर करतोय, म्हणून तुझ्या आश्रयाला येऊन तुझे पाय मी धरले. ब्रह्मदेवादी देवाने तुझा अंत लागत नाही, तुझे हृदय जाणण्यास कोण समर्थ आहे? अरे माझ्यासारख्या परामराला काय करणार? आता माझे अपराध पोटात घेऊन प्रसन्न हो आणि डोळे उघडून माझ्याशी दोन गोड शब्द बोल. ह्या इंद्रिय सुखाच्या वासनेने मी संसाररूपी बिळात घुसलो खरा, पण तिथे उंदराला सापाने गळत तसा मृत्यू माझा ग्रास करत आहे. या संसाररूपी आराण्यात मी सापडलो आणि त्रितापांच्या वन्यात मी हरपळत आहे. हे दयाघनतेने मी लाचार आणि आर्तहून मरणोग झाल्याने तुला शरण आलो आहे. हा तू घेतलेला दत्तरूपी अवतार भक्ती ज्ञान आणि विरक्ती यांच्यावर देऊन मुमुक्षूंचा उद्धार करतो. अशा मनाचा दृढ निश्चय आहे. अरे संसार सुखाचा उपभोग घे असे म्हणशील तर ते मला दुःखच वाटते. त्यापेक्षा 20 बरे वाटावे इतका मी त्या संसार सुखाला उठला आहे. श्री पुत्र मित्र धन राज्यपद सगळे माहीत असून आपल्या स्वरूप झाकणारे असल्याने त्याचे आहे. त्यांच्या आठवणीने मनस्ताप वाटतो. अशा संसारात रमण्यापेक्षा विंचवाची पांघरून घेऊन सापाची उशी करून लाल निखाऱ्या झोपणं सोपं. हे सुद्धा कदाचित कृष्णाला जमेल, पण तथाकथित संसार सुख त्यापेक्षा अधिक कष्ट मनस्ताप देणार आहे, कारण ते प्रामादरूपी मृत्यूला आणि मोहाला कारण ठरते. त्याहूनही नरक परवडला, पण संसार सुखाची वार्तासुद्धा आम्हाला नको. अशी खूनगाठ मनाशी बांधून मी तुझी कांस धरली आहे. संसार सुखाविषयी जे इतर शत्रू मग इंद्राचे वज्र दंडधारण करणारे यम आणि पंचमहाभूते हिंस्र पक्षी जरी असले तरी त्यांचे तेवढे भय वाटत नाही. या संसार चक्राचा भेद करण्याचा फक्त तुझे भयालाच भिवणारे तुझे चरण कमळ आहेत अशी माझ्या मनाची खात्री झाली आहे. तुझ्या चरणाची आसरा घेतलेले हा देह आनंद आसरूने भिजून निघेल आणि संसार चक्राची गतीच खुंटेल. यापेक्षा अधिक कल्याण ते काय? हे विषयांचे सुख कुणाला द्यायचेच असेल तर जे मानव आपल्याला विन्मुख आहेत त्यांना द्या. ते विशेष सुख भोगायला उत्सुक असतील. आपल्या कृपेने मला या जीवनाचे सार समजले आहे. ताईने मी संसारापासून विरक्त झालो आहे. तुझ्या चरणी जीव जडविला आहे तरी हे मुकुंदा मला मुक्त कर. मला ऐक आणि परलौकिक भोगांची इच्छा नाही. त्या तुच्छ भोगांकडे कोण पाहतो? मला केवळ तुझ्या चरणसेवेची इच्छा आहे. ती हे कल्पतरो ती तू पुरव. ते आत्री आणि अनुसया धन्य व ज्यांनी विधान नाही अगोचर अशा तुझ्या परमात्म्याला नामरूपात आणलं. तो तू साक्षात भगवंत आपल्या भक्तांचं माहेर आहे. तू का मला दूर ढकलत आहे? अरे काठीने कधी पाणी दुमकता येते काय? आणि भक्तांची आणि व्याधी नष्ट करणाऱ्या विश्वनाथा इंद्रियाच्या नियंत्या सर्वापी परमेश्वरा मायाधीशा तुला नमस्कार असो. अशी स्तुती करून अर्जुन मूर्छित झाला. नंतर पुण्याची भावना लावून भक्तिभावाने त्याने स्तवन सुरू केलं. हे आत्री मुनीच्या मला जागे व्हा, आपले भक्त दर्शनासाठी आले आहे. डोळे उघडून त्यांच्याकडे पाहा आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करा. आपले दयापूर्ण नयन उघडून आपल्या दासाला पोटाशी धरा. त्याला निराश न करता त्याच्या आनंदाने कवेत घ्या, कारण त्या आनंदाने तुझे पायी रमले आहेत आणि आपल्या श्रीपुत्रांना गरादाराला विसरले आहेत. एवढेच नाही, स्वतःच्या देहाची त्यांनी पर्वा न करता तुझ्या चरणी भावभराने लीन झाले आहे.
भक्तिभावाने तुझ्या आश्रयाला आलेल्या आम्हा भक्तांपासून पापीजनाला तारणारे, मृत्यूच्या भयापासून मुक्त करणारे, आपले चरण का बरे लपवीत आहेस? आता मन कठोर न करता आम्हाला लवकर दिलासा दे, दयेचा वर्षाव करणारे मेघा आता लवकर तापापासून सोडो, हे चिन्मय करुणा सागरा सद्गुरु राय त्वरेने उठून आपली मायावरा। अशी स्तुती करून अर्जुन मुकुटाने एका बाजूला उभा राहिला, तेवढ्या सूर्य झाला, पूर्व दिशे हरून तेजाने उजळली। सिद्ध मुनी ऋषी गंधर्व देव अप्सरा यांची दर्शनासाठी रेग लागली आणि अत्यंत नम्रपणे ते सर्व येऊन दत्तप्रभूंना नमस्कार करून जात होते। सह्याद्री पर्वतावर मुनी दर्शनाला येऊन गेले, त्यातीलच एक शांत तपा मुनी मृत्तिका आणि पाणी घेऊन आला। तेव्हा श्रीदत्त ती माती आणि पाणी घेऊन निवृत्तीला जाऊन आले। मग दुसऱ्या मुनीने आलेल्या मातीने आणि स्मिताने शौच करून दंतधावन केले। मग दत्तप्रभूने सरोवरात स्नान करून देव ऋषी पितर यांचे तर्पण केले। आणखी एका मुनीने आणलेले भस्म अलकले धारण करून त्यांनी संध्या केली आणि पुन्हा ध्यान लावून बसले। राजा खिन्नपणे हात जोडून उभा होता। मग शांत तपाने सद्गुरूंना वंदन करून नम्रपणे बोलण्यास सुरुवात केली। भगवंता, हा आपला भक्त अर्जुन उपवासी तिष्ठत आहे, याने आपला आश्रय केला आहे, याला निराश करू नका। या अर्जुनाने मनापासून आपली भक्ती केली, आपण हा किती भाविक आहे ते जाणता, तरी आपण याची उपेक्षा न करता ह्यावरची कृपादृष्टी टाकावे। यावर किंचित हसून दत्त म्हणाले, काय इच्छा आहे? याची आणखी संपत्ती वैभव हवे असे तर लगेच येतो, माझ्या भक्ताला काय दुर्लभ आहे का? त्याच्यावरच्या प्रेमाने सगळ्या सिद्धी तर त्याला दिलेच आहेत, हवे तर आणखी देतो। आणि हे ऐकून अर्जुनांच्या डोळ्यात पाणी आले। तो म्हणाला, देवा प्राणेश्वरा, तू अंतरायमी आहेस, अरे माझे मनगत अंतरची कठोर परीक्षा आता पुरे झाली, हे आपण मला चांगली शिक्षा केली, आता मात्र माझ्यावर कृपा दृष्टी करा। ताणलेला पाणी द्यावे, भुकलेला अन्न द्यावे, पीडिताला संरक्षण द्यावे, सारांश ज्याला जे ज्या काळी योग्य असेल तेच द्यावे, हे मी आपल्याला काय सांगावे? आपण सर्वज्ञ आहात, मी काय सांगू? आपणच माझे हृदय जाणून योग्य ते करावे। आता काही इच्छे नाही, पूर्व सुकृताने आपली कृपा झाल्याने मला मोक्षाची इच्छा झाली। मला आपण ज्ञान दीक्षा द्यावी, आपल्या बुद्धीने शास्त्राभ्यासाचे कष्ट मी घेतले खरे, पण त्याने माझ्या मनाचा गोंधळच झाला आहे। या शास्त्राची संगती लागत नाही आणि इंद्रियावर ताबाही राहत नाही। वेदांती म्हणतात, वाणी मन यांना अगोचर असे ब्रह्मच परम सत्य आहे। हे दृश्य जग आणि जगत माईक आणि क्षणभंगूर आहे। दुसरे जे प्रत्यक्ष अनुभवाला येते ते असत्य कसे असे? ते अनादे आणि सत्य जैमिनी आदी पूर्वमीमांसा सुखप्राप्तीसाठी कर्मतोगातीच आवश्यकता प्रतिपादन करतात। कणात अणूपासून जगताची उत्पत्ती मानतात, तर सांख्य जीव अनेक आहे असे सांगतात। योगी योग्यापासूनच सुख मिळते असे म्हणतात, तर शून्यवादी सर्वक्षणिक आणि दुःखमय असल्याचे ठासून सांगतात। कुणी ईश्वराला निमित्त कर्म मानतात, तर कुणी त्याला कर्मपरतंत्र ठरवतात। कुणी प्रधानाला कारण मानतात, तर कुणी निमित्त आणि उपादान अशी दोन कारणे मानतात। हे सर्व आपापली मते सिद्ध करण्यासाठी वेदवाक्याने प्रमाण दाखवतात। या सर्वांनी माझी बुद्धी गोंधळून गेलेली, मी आपल्याला शरण आलो आहे, या सगळ्यात खरे काय आहे? मोक्षाने काय केले पाहिजे जे आपण मला समजावून मोक्षाचा उपाय दाखवा? एवढ्यासाठी मी काय पाय धरले आहेत? हे प्रभाव आपल्या कृपेने संपूर्ण तळल्यात, माझी आज्ञा कुणी उल्लंघत नाही। सर्व शत्रूंना मी माझे दास केले आहे। माझ्या घरात अक्षय समृद्धी आहे। सर्व भोग भोगून माझे मन त्यांना विटले आहे। आत्मज्ञानापेक्षा श्रेष्ठ असे तर काहीच मला वाटत नाही। माझ्या गुरुदेवा, मी शपथेवर तुम्हाला सांगतो, आपले पाय मी घट्ट धरले आहे। माझ्या संसार सागरातून उद्धार करा। काही युक्ती करून मला या भयावय संसाराच्या दरीतून वर काढा। दुसरा कुणीच माझा उद्धार करणारा नाही आणि आपण ब्रह्मादिकांचे गुरु आहात असं वेदांचं वचन आहे। हा मायेचा पडदा करणारा आपला दुसरा दयाळू कोण आहे? तन मन आणि वाणीने आपल्यावर भरोसा ठेवून मी धरणे धरून बसलो आहे, हे आपण जाणताच आपण पूर्वी सुप्रसन्न होऊन वर मागायला सांगितलं होता। त्यावेळी माझ्या दुर्दैवाळ आल्या, मी नाशंताही वैभवच मागून घेतला आणि आपल्याच दुर्दर्मायेचा तो प्रभाव होता, त्याला कोण जिंकू शकेल? आता मी पुन्हा पुन्हा पाया पडतो, माझा उद्धार करा। अशा रीतीने गुरुचरित्र अमरावत आले। कार्तेव्रयाची विरक्ती आणि पुन्हा दत्तप्रभूंचे आगमन नावाचा अध्याय 7 मंत्र इथे समाप्त। जय श्री गुरुदेव दत्त, जय श्री गुरुदेव दत्त।